खरं म्हणजे आज जे सरकार या ठिकाणी आलंय हे गद्दारांचं सरकार नाही आहे, हे खुद्दारांचं सरकार आहे. खुद्दारांचं, जनतेसाठी ज्यांची खुद्दारी आहे, हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, विचारांसाठी ज्यांची खुद्दारी आहे, अशा खुद्दारांचं सरकार आहे. गद्दारांचं सरकार तर ते होतं जे 2019 साली लोकांनी दिलेल्या मताचा अवमान करून, गद्दारी करून, पाठीमध्ये खंजीर खुपसून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स्थापन झालं होतं. त्या गद्दारांच्या सरकारातनं खुद्दार बाहेर पडले, गद्दार त्या ठिकाणी खाली पडले आणि खुद्दारांनी आपल्या सोबत येऊन हे सरकार स्थापन केलं. म्हणून हे खुद्दारांचं सरकार आहे. आणि आज काय सांगितलं जातं, रोज कोणी उठतं आणि बोलतं बेकायदेशीर सरकार आहे, हे बेकायदेशीर सरकार आहे. अरे कायदा काय, तुम्हालाच कळतो? कायदा आम्हाला देखील कळतो, संविधान आम्हाला देखील माहिती आहे, पण हे रोज उठून का बोलतात? हे याकरता बोलतात, त्यांना भीती आहे, जे उरले सुरले 10-15 आहेत तेही निघून जातील, आणि म्हणून त्यांना थांबवण्याकरता रोज सांगतात बेकायदेशीर आहे.